एक लेहरे रोड येथे संशयास्पद फिरणाऱ्या युवकाकडून नाशिक रोड पोलिसांनी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. एक लेहरे रोड येथील एका हॉटेलजवळ एक युवक संशयास्पद उभा असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम दळवी यांना मिळाली. उभे असलेला युवकाला हटकले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून संशयित सागर आहिरे वय 28 राहणार अरिंगळे मळा एक लेहरे रोड यास पकडून अंग झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. आर्म ॲक्टनुसार संशयितावर गुन्हा दाखल केला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास नाशिकचे पोलीस निरीक्षक निलेश मैनकर, पोलीस कॉन्स्टेबल समाधान वाजे, पोलीस नायक राजेंद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश जुंदरे, पोलीस हवालदार ढिकले हे करीत आहे. ही कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील आणि पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या कामगिरीचे कौतुक करत पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये बक्षीस जाहीर केले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.